चलो पापा बाय। बाय बेटा। भाई डेबिट कार्ड सा नंबर काय कुठला कुठला डेबिट कार्ड मला नाही माहित। तुझ्या खिशात हे पाकिट सापडलं आणि त्यात हे डेबिट कार्ड ज्याच्यावरती तुझंच नाव लिहिलं आणि तुला डेबिट कार्डचा नंबर माहित नाही। कमाल आहे ना। काय नंबर सांग। काय नंबर सांग। सानो सानो 69 69। शबश बेटा सो क्यूट। आत्ताच आहे मागच्या महिन्याच आहे आणि टोटल अमाऊंट विथ इंटरेस्ट। कार्ड घे। ओके भाई स्वाईप कर। भाई आता नका करू भाई प्लीज। ए नको करू आता। पण का भाई नाही म्हणाला। 5 मिनिटानंतर। हा 5 मिनिटानंतर। भाई भाई माझ्या आईची तब्येत फार खराब आहे। अच्छा मी तिलाच घ्यायला गावी गेलो होतो। तिकडे मोबाईलला नेटवर्क पण नव्हतं। मी आजच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आलो। माझ्या पाकिटात आमच्या ट्रेनचं तिकीट पण आहे बघून घ्या। मी खोटं नाही बोलत। आई बरीच आली की मी तुमचे पैसे परत करेन। आईचं मेडिक्लेम आहे तर मी। तुझ्या आईचं नाव सुनंदा आहे का? हो। माझ्या पण घेऊन जाव रे याला। पण भाई। अरे कसलं पण भाई। अरे ह्याच्या आईचं नाव आणि माझ्या आईचं नाव अगदी शेम टू शेम। तुला शेम ना वाटत बेशेम? अरे भाई पण तुम्ही असं का म्हणताय? अरे वेड्या जेव्हा सुपरमॅन आणि बॅटमॅन एक दुसऱ्यांना मारत सुटलेले तेव्हा त्यांना काय सांगितलं जेव्हा ते थांबले? अरे वेड्यांनो जेव्हा तुमच्या दोघांच्या आईचं नाव मारता तर का बरं एक दुसऱ्यांना मारता? घेऊन जा रे आणि जी मदत लागेल ती माझ्या खात्यात न करा। ए राजा आईची काळजी घे आणि आई बरी झाली की मग उचल। चल रे। अरे यार अरे यार अजून किती वेळ? हा रेल्वे तिकीट काउंटरवर कामाला होता का? अशी काय बघते माझ्याकडे? अशी समजते कोणी मला? अशी बघते रे कोणी? जाऊ दे। हॅलो ए ए भाई आहेत ते आमचे इज्जतीत राहायचं कळलं ना? हो 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 दादा कळलं। भाऊ असो नाहीतर बहीण थांबरे अरे रांगेत उभं राहायचं। हा ओ तू माझे भाऊ बहीण काढणार? अरे काय जाऊ दे। तू माझे भाऊ बहीण काढणार? तू आहे कोण? तुझा बाप काढू का? बाप नाही काढायचा। बाप नाही काढायचा। अहो कोण आहे तुझा बा दर्रे? कोण आहे? कॉलेजचा प्रिन्सिपल आहे का? हा या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे का? हो। तुझा बा तुझे बाबा ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत? हो तरी पण मी रांगेत उभा आहे। ए चला रे रांगेच्यानो। अरे अरे ए साफ कर रे। कशाला बुरा मानतो बाईस नाही रे? तू कशाला उभा लाईनी मध्ये? मी करतो ना तुझं काम। जाऊ दे रे। ए याचा पण काय? अरे दे ना। अरे अरे करतो मी। तू जा कॅन्टीन मध्ये ठंडा पी। अरे सगळं संपवून वगैरे मी रशीद वगैरे आणून देतो तुला। हा रशीद आणून दे। ओके ओके जा जा। ए चल रे तू जा ना। मी आहे ना। अरे जा की रे जा जा भर। हो अरे तू वेडा झालास का? तू त्या भाईला असं का बोललास? काय
की प्रिन्सिपल तुझे बाबा आहेत म्हणून. अरे यार माझं नाव काय? सूरज मनोहर शेटे, अर्थात सूरज एम शेटे. प्रिन्सिपलचं नाव काय? एम शेटे. शेटे 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 काय करणार त्याला? ए नाही नाही, मला तर फार भीती वाटतीय. त्याने काय केलं तर? कॉंग्रॅच्युलेशन. हे कशाला? तो सांगेल. अरे भाई अभिनंदन. बस रे, हे घ्या तुमच्या रशीदी, झालं ऍडमिशन्स. उडून बघ. हा सूरज एम शेटे. थँक यू. म्हणजे काय? बाबांना सांग. बाबांना सांग. हा भाईंनी ऍडमिशन केलं आणि हे ऍडमिशनचे. अरे हा बघ कसा वेडा. अरे यार हा कसा माणूस आहे, मला पैसे दाखवतो. पैशाचा कारोबार आहे माझा, मला पैसे दाखवतो. आता सूरज मला लहान भावासारखा, त्याच्याकडनं पैसे मागितले का? मी तुझे पैसे ठेव तुझ्याकडे, त्याला मी दिले का? त्याला द्यायचं हवे तर तू घेणार सूरज? नको त्याला. बघ तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, ठेव तुझा पैसा तुझ्याकडे, ठेव रे तुझा पैसा. अरे काय म्हणतो रघु? तू पैसे बोल ना, काय म्हणतोस? का बिचाऱ्यांना त्रास देतोय? अरे नाही रे, मान्य आहे तुला रॅगिंग वगैरे आवडतं, सगळ्या कॉलेजला माहिती आहे. पण पोरं नवीन आहेत रे, मगाच पासून बघतोय तू रॅगिंग घेतोय त्यांची. अरे प्रिन्सिपलचा पोरगा आहे तो, त्यासमोर तू मला रॅगिंग आवडते वगैरे. प्रिन्सिपलचा मुलगा? मग काय पोरगा? मी हाय सूरज एम शेटे. आणि हा रोहित. हा रघुवीर मराठे. आम्ही रघु बोलवतो. आपल्या कॉलेजचा जीएस आहे. जीएस हाय. फिल्म मेकिंगला लास्ट इयरला आहे. हा स्वतः पिक्चर वगैरे बनवतो आणि आता जो हा पिक्चर बनवणार आहे त्याच्यामध्ये मला एक मस्त असा विलनचा रोल देणार आहे. ए तू फिल्म बनवतोस? हो. आम्हा दोघांनाही खूप आवड आहे. अरे मग जुळा ना याला, एकदम अशी घनिष्ठ. अरे हे बघ, तुझा तो पार्टनर कुशल तसं लंडनला गेलाय परदेशी. भेटता ना दोघांना सोबत? येऊन ये. अरे अरे जुळून ना तुम्ही. जुळलंच समजा. मग पहिल्याच दिवशी एकदम बरोबर माणसाला भेटवलं की नाही? म्हणजे काय बाबा ना सांग. अरे मी काय म्हणतो, तिथे ते बाई आहे ना, त्यांनी बोलवलंय. अरे बाई ते बाई बाई मॅडम. हा चल ना रे. हा येतो रे. ऍडमिशनचे पैसे वाचले. वाचले नाही, वाचवले. अरे अर्धे अर्धे तरी कर. अर्धे करू? ए वाचलेत ना, कबस ना, राहू दे ना माझ्याकडे. कसलाय हे बुक? रघुदादा त्याच बुक राहिलंय, तुझं बुक. थँक्यू. आणि रघु दादा वगैरे नाही, रघुच. ओके ओके दादा. ओके रघु. तू सूरज ना? सूरज एम शेटे. काय ना, आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला एक मुलगी आहे. हो का? मुलगा नाहीये. हो का? अरे रघु चल ना. हा हा, हॅलो हॅलो. काय ना की जेवढं लवकर क्लिअर आउट करता येईल ना तेवढं लवकर क्लिअर आउट करा. हो. काय ना जरा सनकी येतो. हा हो. सांगितलं होतं मी तुला. का केलं हे? अरे गप ना. Okay, okay, I'll reach soon. Okay, okay. Oh, sorry. What are you doing? देख नहीं सकते क्या? Sorry. Pen, follow me. Sorry. Come on, चलो. कमान कमान कमान. पॉट पॉट सेंटर पॉकेट. अबे दिमाग खराब कर दिया बे. हाँ अच्छी बात है ना, दिमाग तो है. कौन? हा जूनियर है. नरेन ना? नरेन मिश्रा. हो जेबी हाई स्कूल.
सूरज। हाँ। अरे यार कसा आहेस तू? मी मस्त। अभी कितना बदल गया बे तू? तुमचा हा भरत मिलाप झाला असे तर आपण म्हणजे तू काय एवढा चिडला होतास? मुझे समझ में नहीं आ रहा यार, मैं इंजीनियरिंग कर रहा हूँ या हमाली कर रहा हूँ? चल छोड़ यार, मैं तो अपने हाल से बेहाल हूँ। अब तू बता तू कैसा है? अब तू मुझे बोलेगा भाई मैं ठीक हूँ, लेकिन मेरे भाई फिल्म का क्या हुआ? क्या? हाँ तो म्हणतोय कुशल नाही तर तुम्ही फिल्म कशी बनवणार? अरे पण असा कसा विषय बदलतोस रे? ते कसं असतं ना, फ्रस्ट्रेशन मध्ये माणूस काही बोलून जातो आणि ते फटाफट असं निघून जातं। अच्छा असं? बरोबर। फिल्मचं काय करायचं? हो करायचंच आहे, तर मी पैसे लावतो। अरे भाई मी बोललो मी पैसे लावतो। मी लावतो पण मला फक्त एक इलनचा रोल द्यायचा आणि एक अर्ध्या तासाचा मस्त असा आमरस गपरे रेप सीन। रेप सीन असा कसा? मजाक मजाक चल टाइम्स नाही दिली काय कामाचे नाही। बाबांना सांगू नको, मजाक केली हा, मजाक मजाक। आता पण वेळ गेली नाहीये, खरं काय ते सांगून टाक। अरे रघु मी काय म्हणतोय, ते प्रोफेसर आता आपल्याला बोलवत आहेत, उद्या ते वुमन एम्पॉवरमेंट डे आहे ना, काय ते नारी शक्ती वगैरे। अरे वुमन नाही रे, वुमन 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 एम्पॉवरमेंट। अरे आता ते वुमन डे असो का काना डे असो का मन्ना डे असो के लो लवकर चल ना, ते प्रोफेसर थांबले तुझ्यासाठी, सुकून कांडी झाले ते। चल चल ए मी आलो रे। तर शेवटी मी कवी देवरूपचा एक दोहा व्यक्त करतो, तर तो दोहा असा आहे, दुर्गा काली पार्वती स्त्री कुछ भी बन पाए, दुर्गा काली पार्वती स्त्री कुछ भी बन पाए, शक्ति बिना शंकर नहीं शिव भी शव बन जाए। क्या बात है रघु, एकदम कड़क सही बोला आपने दोस्त। सही क्या बात है, क्या ऑडियंस है। अत्यंत मार्मिक शब्दात सत्य परिस्थिती आणि काळाची गरज सांगितल्याबद्दल मी अपना सर्वांकडून रघुचे आभार मानतो। धन्यवाद रघु। आता मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर श्री एम शेटे यांना इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो। सूरज बाबा। अरे बघ ना, मी तर अजूनही रघुवीरच्या भाषणानं भ्रमित झालो आहे। खरं सांगायचं झालं तर शेवटी बोलण्याचा हाच प्रॉब्लेम असतो की बोलायला काही उरत नाही। मला फक्त माझ्या आईनं वाढवलं आणि आता माझी एकच मुलगी आहे, तिला मी मुलासारखं वाढवलं नाही। मला मुलगा हो अशी मला कधी गरज वाटली ना इच्छा। नाही भाई ए चला रे उचला रे, बघताय काय तोंड आता पकडा ए खोटारड्या। सूरज तुला मी ठरतो बाग। एक्सक्यूज मी, रघुवीर मराठीला पाहिलं का? नाही। ओके रघुवीर मराठी कुठे माहितीये का? तुम्ही आताच त्याला मॅनेजमेंटच्या बिल्डिंग खाली बघू। थँक यू। बघ सनी लिवानी तुमचं काय चाललंय, विषय शोधा यार, काय चाललंय? माझं काम एडिटिंगचं आहे। अरे पण तू एडिट तेव्हाच करशील ना जेव्हा फिल्म बनेल। त्याचं काय झालं? तू सूरज कुठे यार, नेहमी कामाच्या वेळेस ना कुठेतरी पळत असतो तू। तुम्ही फिल्म बनवताय? आय एम सॉरी मी जस्ट रँडमली ऐकलं आता अँड कुडंट हेल्प इट। मी भार्गवी। रघु। रघुवीर मराठे। आय नो, ग्रेट स्पीच लास्ट नाईट, इम्प्रेसिव्ह, व्हेरी व्हेरी इम्प्रेसिव्ह। थँक्स। हाय मी रोहित आणि हा नरेन।
चल का अरे कुठे आहे अरे कोठे घेऊन चाललाय अरे थांब अरे ओढतो ओढतो कसा अरे वेट रघुदादा त्वमेव माता च पिता त्वमेव तुम हाय आय एम सूरज सरळ सांग काय झालंय भाई मागे लागलाय खाली ना माती नाही अजून बनव ना प्रिन्सिपलला बाप बनव ना आपलं मी आधीच सांगितलं होतं सूरज तो सनकी आहे भैया सूरज वेळ काय झाली पाहू जरा दाखवणार रे हा मावळण्याचा वेळ झाला सूरज को ले जाओ और पाणी में बुडाओ भाई बघ मी बोलतो ना त्याच्याशी अरे प्रिन्सिपलचा लाल आहे तो त्याला असं एकदम लालम लालम बाल करतो जरा ओ मी बोलतो त्याच्याशी अच्छा मी बोलतो बोलशील ना बोलशील ना बस काय नाही चमत्कार नमस्कार नमस्कार थँक्यू सो मच बाय बाय चालूच असत बेटे सीढ़ी अटक रही है तो दूसरा नया ले ले ऐसी क्या बात है पापा क्यों ये क्या लगा रखा है सीरियल की तरह आप 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 मतलब आप यहाँ अचानक मेरा घर है बेटा मैं कहीं भी आ सकता हूँ जा सकता हूँ कोई एतराज खैर छोड़ इस बात को ये ले तेरा गिफ्ट ये क्या है बम फालतू में पैक करवाया यार ये लेटेस्ट मॉडल है खोल के देख ले और थोड़ा बहुत प्यार करने का हक मेरे को भी है ना बेटा पापा अगर मैं इंजीनियर नहीं बन पाया तो बेटा जिस तरह इस घर में मेरे को पूरी आजादी है कहीं भी आ जा सकता हूं ठीक उसी तरह किसी को भी कभी भी इस घर से बाहर भी निकाल सकता हूं तो एक बात समझ ले बेटा इस देश में तुम डॉक्टर वकील या इंजीनियर नहीं बने तो कुछ भी नहीं बने एनीवेज आपल्याला खूप काम करायचं आहे अरे भार्गवी हाय भार्गवी मी रोहित आणि हा नरेन हाय मला माहिती आहे तुमचं नाव कालच तर भेटलो ना आपण मग आज का अचानक असं फॉर्मल इंट्रोडक्शन अरे मोहतरमा कल हम कहां मिले थे कल आप और रघु आई मीन रघुवीर मराठे कुछ इनफॉर्मली मिले थे ना तो आज हमने सोचा कुछ फॉर्मली बात करें आपसे हो पास बच्चे की जान लोगे क्या अभी काय रघु कुठे रघु रघुवीर मराठे वरून डिरेक्ट रघु अरे हिने रघुवीरचा रघु केलाय आणि उद्या रघु मधला र काढला तर अरे आई मीन हा बघ आला अरे रघु आणि सूरज आले हे हाय अरे काय चाललं काय नाही हे रघुवीर मराठे तेरे नाम की वाट लगा रही है काय रे मी नाही भार्गवीस तुझं वारसं करतीये अरे मी अरे हो काय म्हणतेस त्याचं वारसं करतीये भार्गवी हाय हाय फिल्म मेकिंग कसं चालू आहे फायनल इयर ना या चाललंय सगळेच मेहनत घेत आहेत अरे वा याच्याकडे कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे ऑफकोर्स रघु फिल्म बनवतो नरेन एडिट करतो आणि तुम्ही दोघं टाइमपास आम्ही दोघे टाइमपास वगैरे करत नाही सॉरी माय बॅड माय बॅड टाइमपास बोलतो तू टाइमपास नाही करत तू प्रिन्सिपलला स्वतःचा बाप बनवतोस आणि मग भाई पासून वाचायच्या नादात रघुच्या नावाच्या आरत्या गातोस राईट हो हॅलो मी का त्या भाई बीला घाबरत नाही हा
चल. ओह इज इट ओके. ए हाय भाई, तुझ्या बद्दलच बोलत होतो. ए रघु दादा काय तू घाबरत नाही म्हणालास ना आताच? नाही नाही, बर माझ्याकडे एक आयडी आहे, पटणार असेल तर सांगते. सांग. तू प्रिन्सिपलला जसं स्वतःचा बाप बनवलंस ना, तसं भाईला भाई बनव. ओके, म्हणजे ब्रदर फ्रॉम अनदर मदर. भाऊ बनूया आम्ही दोघे. भाऊ भाऊ चाराण्याचे. नाही 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 भाऊ नाही, तू त्याला राखी बांध. इट्स ओके इट्स ओके. कसं आहे की तुमच्यासोबत गप्पा मारत बसू शकतो, पण पण मला वेळ नाहीये, माझं लेक्चर आहे. म्हणजे पंक्चुअल आहे, दॅट्स वाय. ओके चल रे, बाय. सो भार्गवी तू काय करतेस? मी बीए. अच्छा, तुला लेक्चर नाहीये. ए मी तुला विचारतोय. हां तू तू मराठी बोलला सत्ता? अरे हा ओ मैं अरे मी सगळं काही बोलतो. बरं आपण नंतर बोलूया, तुला जे विचारायचंय ना ते नंतर विचार, मला लेक्चरला जायला उशीर होतोय. बाय बाय बाय. भाई गई वो, नजर के हाथ से दूर चली गई. भाई पागल है क्या? ऐसा कुछ नहीं है, माझ्यासाठी माझी फिल्म जास्त इम्पॉर्टंट आहे. रिअली? सामान ले चल. पागल. लेफ्ट 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 लेफ्ट. यार काय चाललंय तुमचं? हॅवन आहे. रोहित कुठे? अरे हा त्याचा मेसेज आला होता, येतोय थोड्या वेळात. अच्छा, अरे भाभी ती साडी शॉपिंग लागली. भाभी काय रे? अरे भाभी हमारी तेरी तो दोस्त. ओ सिर्फ अच्छी दोस्त. अबे इतने दिन से तुम दोनों को जानता हूँ भी मैं, अभी भी सिर्फ अच्छी दोस्त? अरे अच्छी दोस्त, अच्छी दोस्त मतलब जीवलग मैत्रीण. जीवलग मैत्रीण म्हणजे जीवाला जीव देणारी. म्हणजे काय 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 म्हणजे काय चाललंय? नाही मस्करी करतात. एवढा उशीर कुठे होतेस तू? नाहीतर काय, देख ना उसको, सुख गया बिचारे तेरे बिना. सुख गया. अरे उद्या रोज डे आहे ना, सो शॉपिंगला गेले होते, साडी ज्वेलरी युजुअल स्टफ. अरे 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 मग तकली असेल ना. ये ये बस 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 बसू दे तिला. असं काय रे मुलगी उभी आणि तू बसलास? बस हे जागा दिली मलाच मारते. हा बघ आला. हाय गाईज. अरे तू पण दमला असेल. सॉरी थोडं लेट झालंय. तुला सगळ्याच गोष्टींना लेट झालाय. काय वर्ष संपत आलंय गाईज, अजून आपली फिल्म राहिली आहे, माझं प्रोजेक्ट राहिले, काहीच नाही झालंय. भाई क्यों टेंशन लेता है, दो दिन में अपना स्क्रिप्ट रेडी हो जाएगा, वी आर ऑन शेड्यूल ब्रो. हां काय वाटतं? या असं असेल तर इट्स अ गुड न्यूज. म्हणजे लवकरच आपण सगळे लोकेशन्स फायनल करू. चालेल आणि शूट सुरू करू. येस मग काय, लाईट्स कॅमेरा ऍक्शन. हाय सूरज. हाय 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 हाय. प्रतिका प्राची प्रकृती प्रेरणा आणि प्राजक्ता. कुठे चालली प्रची बाराखडी नेसून या साडी? काय रे सूरज झालं काय? कुठे काय झालं काय नाही. सूरज सकाळपासून तुला किती रोजेस मिळाले? मला मला जितके पण रोजेस मिळाले वाटून टाकले. फिरत नाहीये, मित्राची वाट बघतोय. वॉशरूमला गेलाय. कोण? अगं तो भाई गे वॉशरूम मध्ये गेलाय. आज पण तू एकटाच फिरतोस. वा भाई वा, भिजला असता. अरे पण का दिसतोय तुम्ही एकदम ना खडक. सॉलिड एकदम. मी काय म्हणतो आई ते फोटो काढून घ्या ना. देणार जाणार काढत नाही मी. असं का? जा जा जा.
मला अरे फोटो काढतो तो हा बघा इकडे इकडे बघा इकडे बघा स्माइल 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 वन मो पाउट पाउट हाय 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 काय दिसतंय भाई हा बघा 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 काय रे वाह व्हाट इज दिस बघा ना फोटो ई अंगुटी अंगुटी काय ते शी खान ला जाताना गाणं म्हणाल्या ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ काय अरे ए मला पण एकच गाणं गायचं मन करतय कव्वाली आहे चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा बाय मी काय म्हणतो हे गुलाब घ्या आणि प्लीज मला माफ करा ए सांगणार रघुदादा येडा बेडा झाला का रे मला गुलाब देतो तू हा मी काय तुला ह्याच्यातला वाटलो चल घे परत ते तसं नाहीये सफेद गुलाब येते अरे सफेद असो की काळा असो की पांढरा असो मला काय फरक पडतोय नसतं डिब्रू अंगाशी अरे भाई पांढरा गुलाब म्हणजे शांततेचं प्रतीक आहे हो की नाही हा पिवळा गुलाब म्हणजे मैत्रीचं गुलाबी गुलाब म्हणजे मैत्रीपेक्षा जरा जास्त अच्छा आणि लाल गुलाब म्हणजे काय बघताय काय तुम्हाला काय सगळं एक्सप्लेन करू का आता आस्तर एकदम म्हणजे छान नाईस नाईस सुंदर दिसते सर यू लुकिंग ब्युटिफुल उत्तम उत्तम खूप छान दिसतेस थँक्यू काय मग आता फक्त कॉम्प्लिमेंट्स देणार आहात की काही गुलाब मोगरा झेंडू काही देणार आहात की नाही हे घे हे सफेद गुलाब घे आणि मला माफ कर माझी खेचत जाऊ नको प्लीज बघू अजून पण बघूच थँक्यू यू आर वेलकम पिवळा आपली दोस्ती थँक्यू माझ्याकडे पिवळं नाहीये पण तू हेच पिवळं समजून घे थँक्यू वेलकम अरे अरे काय का दिल हूँ करे घबरा दिल हूँ करे घबरा अरे कौन गाड़ो रड़ते अरे बाळा घबरा हे भाई काय झालं भाईंना दिल हूँ हूँ करे भाईचा दिल हू हू करतोय घबरा घाबरतोय पण घाबरतोय भाईंचं दिल घाबरतोय भाई काय झालं काय मोठा मॅटर आहे का मोठा नाही मोठी तुझ्या इच्छी सरळ सांगा काय झालंय भाईला अरे ती प्राची नाही का कोण प्राची हा ती पिंकी तिचं काय रे तिला अरे भाई भाई काय भाई काय झालं मग गा काल रोज का नाही दिलं तिला घाबरा अरे यार का सारखं सारखं तेच गाणं गाता पुढचं गाणं काय हाय
माहिती ना भाई, शायरी पण करतात. भाई इर्शाद, इर्शाद इर्शाद मोहब्बत ने. वाह जीते जी, जी, जी हमारी कब्र खोदती. वाह 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 मोहब्बत ने. वाह जीते जी, वाह हमारी कब्र खोदती खोदती क्योंकि उस लौंडिया ने हमारी मां. भाई छोड़ दे. नहीं भाई एवढं काही टेंशन घेण्यासारखं नाहीये. मसा सांगून टाकायचं. काय म्हणाला? सांगून टाकायचं. सांगून टाकायचं तोच प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? टाकता येतं, सांगता येत नाही. भाई भाई बाल मनावर वाईट परिणाम होता तो. अरे कोण आणलं या बाल कलाकाराला? बालिश चाळे करत बसलाय, बगबग बग करतोय. अरे पोरांची हाडं तोडून टाकायला येतात पण पोरींना मनातल्या गोष्टी सांगता येत नाही. पोरींना सांगता येत नाही म्हणजे असं. तसं काही नाही भाई, म्हणजे मी तुमची मदत करू शकतो तुमची इच्छा असेल तर. तू तिचा फ्रेंड पण आहेस ना? अरे हा भेटून देईल ना, आपलं काम सगळं सोपं होईल ना. अरे मग करून दे की. अरे माझ्या राजा, माझ्या छोन्या, काम करून टाक. करून देईल ना. हे जमून आलं. म्हणजे कसं की मला एक काम आहे, मी जरा ते काम संपवतो आणि मग नंतर भेटू आपण. कधीपर्यंत नंतर? उद्या. उद्या किंवा परवा. परवा किंवा तीन चार दिवसांनी. तीन चार दिवसांनी किंवा आठवड्यापर्यंत भेटू. आठवडा? एक आवड्या कसल्या आठवड्या करतो रे? माझा आदिल ठवडा ठवडा करून जातोय. मनातलं काय ते सांगायचंय? सांग ना कसं बोलायचं तिला. माझं कसं काम आहे. काम आहे तिकडून पैसे मिळतात ना, तंगी चालू आहे. अरे मग मी पैसे देतो ना तुला. मी तुला पैसे देतो, तू माझं काम कर. नाही नाही नाही, तुमच्याकडून पैसे घेणार नाही. नाही नाही म्हणजे नाही. अरे येड्या घे पैसे. नाही बाय. नाही नाही. अरे मी पैसे द्यायला तयार आहे. नाही मी पैसे द्यायला तयार आहे. नको. मी तुला देतो पैसे, तू माझं काम कर. नको भाई. भाई तुम्ही बोललात खूप झालं, पण नको पैसे. नको पैशासाठी मी काम करतोय का? नाही. सरळ बोलो ना, पैसे घे. हे पैसे दे रे. नको रे. अरे थांबरा आणि काम झाल्यानंतर. बरोबर की नाही? काम झाल्यानंतर देतो तुला पैसे. की समजा तुमचं काम झालं नाही आणि त्याचे मला पैसे मिळाले नाही, म्हणजे करायला चाललो होतो ते पण काम झालं नाही, त्याचे पण पैसे गेले, म्हणजे मिळालेच नाही ना. म्हणजे बोललो ना पैसे देतो मी. किती जीव खाणार? वा सांग. हे बघा मी सांग. काय झालं? हे ऐकायला बोलवलंस तुम्हाला? काय बोलला? अरे भाई. ओ भाई काय झालं? काय बोलत तुम्ही? भाई भाई तुम्ही काय बोललात सांगा मला. ए ए ए मी जे सांगितलं ना ते जर भाई बोलले असते ना ती अशी रिएक्ट झाली नसती. हे चले मला मला नीट सांगा ती काय बोलली. ते काय बोलली? मी तेच बोललो चल तू मला बोलायला सांग. हा तेच काय? पण तिने त्याचा बोलला काय भाई, मला नेमकं सांगा. नेमकं? ऍक्च्युली मी तुला रोज रोज द्यायला तयार आहे. तू माझ्याकडनं रोज रोज घेशील का? हे बघ नाही नाही म्हणायचं. कॉलेजची इतर पोरं तुला रोज देतात आणि तू रोज घेतेस पण. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आता मी तुला रोज रोज द्यायला तयार आहे, मग माझ्याकडनं रोज रोज घे ना. हे बघ घेशील 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 रोणी पोहटी पोहटी घेशील. घाटे काढले. बस भाई मी दररोज गुलाब द्यायला तयार आहे, त्याच्या जागी हे काय रोज रोज द्यायला तयार आहे हे काय? मला वाटलं इंग्रजी मध्ये बोलीन तर रोजला गुलाब म्हटलं तर इम्प्रेशन पडेल.
पण असल्या जागी इम्प्रेशन पडलं म्हणून बोलत होतो मला जाऊ द्या तिकडे कामाला, त्याचे पैसे तरी मिळाले असते. याचे पैसे अगं पैसे काय बघतेस? तू देणार आहेस का? मग काय. दिल जिगर नजर क्या है तेरे लिए मैं तो जा भी दे दू. मग तुझ्यासाठी काय उरणार? मस्ती नको ना तू करू. सुरुवात कोणी केली? आणि इथे कॉस्ट रुपीज मध्ये दिलेली आहे. दिल जिगर किंवा नजर मध्ये नाही. डोंट वरी डार्लिंग, आज प्यार का नहीं थप्पड़ का हिसाब लाया हूँ. मगा काय मागवायचे ते मग. शॉर्ट फिल्म करतोयस? हाँ. ते सुद्धा मित्राची? तर फीचर फिल्म इतका फिल्मी पडा नको दाखव. अरे यार या मुली नेहमीच सॉलिड फिरकी घेतात यार माझी. काय? हा काय नाही, मागव ना. काय मागवायचंय? ते बॉइल्ड एग्ज, फ्रेंच टोस्ट, रशियन टोस्ट, अंडा भुर्जी, ऑमलेट, मिसळ. नाही मिसळ पाव नसणार इकडे. बघ ना मागव ना काहीतरी. मागव. सांगू? हा. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. लवकर नाही आपल्याला, आपण पुढे बघा. या ना लवकर. तू कर. हा क्या भाई, असाइनमेंट कंप्लीट? वो साइन बाकी है ना, ये छोड़ की घ्यायची ना मग. अरे तुमको तो मालूम है ना कितनी बड़ी लाइन रहती है यार, उससे अच्छा है कि मैं यहाँ पर बैठ के फिल्म लिखता हूँ. कैसा है ना. वो बुक दे. हा? थोड़े से ना करेक्शंस बाकी है, यहाँ पे बैठ के लिखता हूँ मैं. और मैंने भी इसमें कुछ मार्क किया है. हाँ? वो भी देख लेना. अच्छा भाई पढ़ ले एक बार. रोहित. अरे हाय, झालास का फ्री तू? क्या बे वहां पे क्यों बैठा था बे? अरे तू पण लांब बसला होतास, मला वाटलं त्या दोघांना प्रायव्हसी हवी असेल. अरे उनसे ज्यादा प्रायव्हसी तो मुझे चाहिए थी. लिख रहा था ना वहां पे. ओ अच्छा. सूरज कहाँ पे? तो त्याच्या मांजरीला दूध पाजायला गेलाय. अरे काय मित्रांनो काय करताय? हा कहाँ था बे, किधर गया था? अरे मी सांगतो ना, मांजर दूध पिऊन निघून गेलं वाटतं. क्या बोल रही है? अरे कसं आहे की मी ना डेट वर गेलो होतो रे, म्हणून तो हेट करतोय. तू भेट मला. हा हो ओके. काय फालतूगिरी चालली तुमची? तो बघ ना. आणि तू, तुला ब्रेकडाऊन शिकवलं होतं. हा तुला पण. हो जे शिकवलंय ते ब्रेकडाऊन करून उद्या सकाळी हवंय. संध्याकाळी देतो? अजिबात नको, उद्या सकाळीच दे. उद्या संध्याकाळी देतो असं म्हटलं. नरेन आता आपण लोकेशन हंटिंगला जाऊया. हो चालेल. ओके. आणि मी काय करू? ऍक्टिंग करशील? करून घेशील. चीयर्स. चीयर्स.
फायनली झाली आपली फिल्म. येस. आणि रघुचं प्रोजेक्ट पण. काय प्रोजेक्ट? सगळे एक्साइटमेंटची फिल्म म्हण. फिल्म, इट्स अ फिल्म यार. काय फिल्म बनवली आहे बाबा? अरे भाई, सुपर हिट एकदम. भाई आजची जा पार्टी माझ्या तर्फे. बिस्किट पण सांगा ना भाई. बिस्किट घेऊन ये ना. कटप खारी पण आण मग. काय करायचं रे? तर फिल्मचं काय करायचं मग भाई? ऑनलाईन टाका, व्हायरल होणार. व्हायरल वेडा बेडा झाला का रे? अरे मग गोळी घ्यावी लागते, डॉक्टर कडे जावं लागतं, तो इंजेक्शन देतो. नाही, मला असं वाटतं प्रोजेक्ट रघुचा असो तोच ठरवेल. होय रघु. रघु तू काय बोल रहा था? किसको दिखाने का फिल्म? अरे ऍक्च्युली माझ्या ओळखीचे एक डिरेक्टर आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट पण आहे. सो आय थिंक आपण त्यांना भेटून फुल प्रूफिंग करून घेऊया. हा सही आहे, गुड आयडिया. तुम लोगों में टैलेंट है लेकिन डिरेक्शन की कमी है. बहुत ही दिशाहीन कोशिश है. एकेडमीज का प्रॉब्लम ही यही रहा है. वहां पर जो सिखाते हैं उसका बाहर इंडस्ट्री को कोई फायदा नहीं. बट नेवर द लेस यू कैन ऑलवेज इंप्रूव. मैं वो तुम्हें सारी बातें सिखा सकता हूं. इसमें थ्योरी एंड प्रैक्टिकल भी होगा. साथ ही साथ मेरे साथ एक्चुअल सेट पर काम करने का मौका भी. पर सवाल ये है, आर यू रेडी फॉर ऑल दैट नॉलेज? यस सर. श्योर सर. देन यू कैन टेक दैट अपॉर्चुनिटी. डेफिनेटली सर. योर एंथुजियाज्म इज अ कमेंडेबल. आई थिंक यू कैन जॉइन माई अकेडमी. बट रिमेंबर, नो स्टडी लाइक सेल्फ स्टडी. मैं तुम्हें कुछ बातें सिखाऊंगा या कुछ बातें तुम्हें अपने आप सीखने भी मिलेगी, जिस पर आपको बहुत ही बारीक नजर रखनी पड़ेगी. ऑफकोर्स इसके लिए फीस तो भरना पड़ेगा. देन वी कैन स्टार्ट. फीस कितनी फीस भरनी पड़ेगी सर? यार ते जितकं बोलले तितके आपण दिशाहीन आहोत का? आय मीन आपण इतके वाया गेलेलो आहोत का? नाही रे, मत सोचायचा. अरे मग आपल्या कामाला ते इतकं का बोलले? बिझनेस बघ ना शेवटी काय बोलले ते. त्यांच्यासोबत सेटवर काम करण्याची संधी मिळेल. त्याच्यानंतर फीज. एक्झॅक्टली. ते आपल्याला स्टुडंट बनवायलाच बघत होते. स्टुडंट्स म्हटलं की फीज, आणि फीज अर्थात बिझनेस. सही बोल रही आहे. नाही पण गाईज, आपण त्यांना पूर्णतः नाही ना करू शकत. म्हणजे बघा ना, त्यांनी सांगितलेले काही पॉइंट्स खरे आहेत. मला समजत नाही की नक्की यातून काय म्हणजे घ्यायचंय. क्या सोच रहा है बे? वी हॅव टू टेक दिस एज अ चॅलेंज. काय? या म्हणजे म्हणजे बघा, बुक्स, मूवीज, स्टोरीज हे सगळं डिपार्टमेंटच्या आर्काइव्ज मध्ये, राईट? And remember, no study like self-study. लेकिन भाई वहां तो सिर्फ इतना तो कर सकते हैं, हम लोगों का कोई नहीं. I've got a plan. कॉलेज चा ऑनलाइन चैनल? Yes, sir. बरोबर आहे. आजकाल तो ट्रेंड चालू झालाय ना. सर आपण मॉनिटायझिंग करू आणि त्यातनं जे काही प्रॉफिट्स असतील किंवा जे काही फंडिंग असतील ते तुम्हीच ठेवा. तुम्ही परो एवढी मेहनत करताय, फक्त मला सांगा कॉलेजकडून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे? सर टू बी फ्रँक, आम्हाला फक्त फिल्म मेकिंग डिपार्टमेंटचा ऍक्सेस हवा आहे सर. संपूर्ण कॉलेजच्या कॅम्पसचा ऍक्सेस तुम्हाला मिळेल. थँक्यू सर. पण कॉलेज आवर्स नंतर? नॉट अ प्रॉब्लेम सर, काही प्रॉब्लेम नाही सर. सर हा नरेन. अच्छा. माझा मित्र आहे सर. बर. आणि एक उत्तम एडिटर आहे. अरे वा, ही सगळी आयडिया याचीच आहे सर. याची? पण सर प्रॉब्लेम असा आहे की हा आपल्या कॉलेजचा नाही आहे सर. डोंट वरी,
त्याला आपण स्पेशल एंट्री देऊ. थँक्यू सर. पण मला एक कळत नाही, तू आता पावसट होणार आहेस. सो व्हॉट सर, मी येत राहील इकडे. काही नाही. हो मग कसं आहे ते? आम्ही जरा ब्रेक घेत होतो. हा असा ब्रेक. अगे तुला कळणार नाही ते ना. का रे, मी काय लहान मुलगी आहे. नाही ते कसं आहे ना, तो इंटरनॅशनल सिनेमा आहे ना. हा मग आम्ही तेच ग्रहण करत होतो की इंटरनॅशनल सिनेमा कसा ते आम्ही आत्मसात करत होतो. एवढं आत्मसात करायची काही गरज नाही. इकडे चालत नाही ते सगळं. कॉलेज बरोबर बोलते ती. ओके हो ओके. तुझं काम आवडलंय बऱ्याच लोकांना. थँक्यू सर. अशीच मेहनत करत राहिला तर ना होईल एक ना एक दिवस. पण आता एक काम करायचं, डिरेक्शनवर जरा जास्त लक्ष द्यायचं. ऍक्च्युली सर आता मला स्वतःचीच फिल्म बनवायची आहे. अरे वा, पण स्क्रिप्ट तयार आहे का? खर तर नाही, पण सर मी विचार करतो की एखाद्या चांगल्या डिरेक्टरला असिस्ट करावं, म्हणजे अर्थात माझी टीम असेलच माझ्यासोबत. अरे वा छान आहे की मग. माझ्या ओळखीचे एक चांगले डिरेक्टर आहे, पण प्रोड्युसर रेडी असेल तर बोलता येईल त्याच्याशी. क्या हुआ भाई? क्या हुआ, सब कुछ ठीक तो है? कुछ ठीक नहीं है यार. क्या हुआ बताएगा भी? अब छोड़ना यार. प्रॉब्लम क्या है, लड़की या पैसा? दोनों. मतलब अब तुझे वो सुरेखा पता है? सुरेखा को? अरे आपल्या शाळेतली. अरे हाँ, ती चंपट. ती दोन वेण्या बांधून यायची आणि ज्या दिवशी केसांमध्ये तेल लावायची ना, सगळ्या क्लास मध्ये वास यायचा. तीच ना? हाँ, पण वो तब की बात है रे. अब बदल चुकी है वो, खूबसूरत दिखती है अभी. अच्छा, कितनी खूबसूरत? समझ ले गई है वो. भाई तो प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम ये है कि वो पुणे जा रही है. ओके. हॉस्टेल मध्ये राहायला. हाँ. बोलत होती की जाण्याच्या आधी दोन तीन दिवस आपण एकत्र राहूया, एकत्र फिरूया, यु नो क्वालिटी टाइम स्पेंड करूया. म्हणजे कसं आहे की एकत्र राहणार फिरणार तो पैसों की प्रॉब्लम है. ओके. तो मैं सोच रहा था कि तू कुछ देख भाई,
ज्या प्रकारे तू पैसे उडवतोस ना तेवढे माझ्याकडे नाही. हां पण जर तू परत करू शकशील हा तर अजून एक ऑप्शन आहे. भाई भाई से पूछता हूं. पण तू पुन्हा पुन्हा असं करतोस. अरे ह्या गोष्टी मी किती वेळा सहन करायच्या. अरे कुठे आहे हा सूरज. आमच्या स्कूल मधली ना एक मुलगी झाली. अपना भाई उसी के साथ है. माँ की आंख. काय झालं. हमारी स्कूल की और एक लड़की हुई है बे. हे तुला आत्ता कसं कळलं. भाई पीछे मुड़ के देख. समजून घे ना. ऐक ना तू. आता खूप झालं. आता बस. अरे तू कुठे चाललास अनिष्का. भाई तू रुक ना. सूरज ने एक को पटाया है. हाँ तो मैं दूसरी को क्यों छोड़ू. बैठ. अरे तू तनिष्का. हाय. यस इट्स मी नरेन. नरेन फ्रॉम जेबी हाई स्कूल. ओ नरेन हाउस कॅप्टन. तू ह्या कॉलेजला आहेस. नॉट एक्झॅक्टली पर यहाँ आना जाना लगा रहता है. ओके दैट्स ग्रेट. लुक नाउ आई एम इन हरी. ओके एक्चुअली नीड टू गो फ्रॉम समवन. सो नॉट यू. तू एक काम कर ना. मला ऑनलाइन ऐड कर ना. या ओके. ओके थैंक यू. सो बाय बाय. आज ऊन खूप जास्त आहे ना. हो सूरज कडे बघून वाटतंय असं. हो आज जरा जास्तीच चमकतोय ना. ऍक्च्युली माझ्याकडे काय गुड न्यूज. अरे काय गुड न्यूज. काय रे. अरे ती तनिष्का नव्हती का. हा ती तनिष्का. कोण कोण. अरे वो आपली स्कूल वाली. वो हा पहिली बात ये कि वो सूरेखा की तरह गई है. क्या बात कर रहा है. और दूसरी बात ये कि मैंने उसको पटाया है. कॉन्ग्रेचुलेशन्स टू मी. आता तुझं काय आहे त्याच्यात. कसं आहे की सुरेखा मला हो बोलली. क्या बात कर रहा है. हाय सुरेखा. हाँ ठीक आहे येतो ना मी. हो हो चालेल. भाई सुन ना. हाँ बोल. मैं जरा जाके आता है. उसको लेने जाना है. रुकना मुझे भी ड्रॉप कर दे. चलेगा ना. चल. अरे कुठे चालले ए भाई. एक चाय. खतम. एक चाय काय. मला पण चहा. चाय खतम. काय खतम. काय बनव ना दोन चहा स्पेशल. दो स्पेशल बनव ना. चल. ए काय चल. ए रुको ना तुम दोनों. आता चालोय आम्ही. तोच तर प्रॉब्लेम आहे. आत्ता आलाय तुम्ही. अरे चिडचिड नको करू. एक चहा मारू. पेंडिंग काम सगळं संपू. पाहिजे तर नाईट मारू ना. त्याची काहीच गरज नाही.
जे पेंडिंग काम होतं ना ते केलंय आम्ही. तुम्ही जा पार्ट्या करा, मुलींना फिरवा, आम्ही करतो काम. चल रे, जरा सिरियसनेस दाखवा कामात. अरे हां, घे घे मस्त फोटो घे भाई. ठीक आहे, मस्त चांगला आला. हो दाखव मला, सेंड कर नंतर. चालेल. यांनी चावी दिली पाहिजे रे, सुरेखाला घेऊन फिरलो असतो. हा ए सूरज, एक मिनिट इकडे. काय काम आहे? काम आहे. अरे अरे झालं, गेली जागा. तुला पण नाही आणि मला पण नाही, राव बा. कोण आहे रे? एक मिनिट. हॅलो, आत्ता? ओके ओके सर, ओके लगेच निघतो सर. ओके पोहोचू थोड्या वेळ. ओके ओके बाय सर. या काय रे, कोण गाईस? त्या प्रोड्युसरकडे जायचंय, आपल्या दोघांना बोलवलंय. अभी अरे पण कोण कोण रे? अरे त्या दिवशी ते प्रोड्युसर भेटले होते ना आपल्याला, ते सर. ओके, आर यू सिरियस? मतलब अभी जाना है? अरे हां भाई, अभी जाना है. आपल्या दोघांना बोलवलंय त्यांनी. तुला काही काम आहे का? चल निकलते. चल, ते पेनड्राईव्ह आहे ना? हां चल, मग बाकीचं ते आम्ही ब्रेकडाऊनचं करून टाकू दोघे. का हुशार आहेस रे? या बेबी. ओके गुड बॉय. हो ब्रेकडाऊनचं जेवढं सांगितलं तेवढं करा. हो हो हो. चल भाई सुनना, मुझे ना तनिष्का को छोड़ने जाना है, तो चल ना आगे. ओके अरे काय याचं? हे बघ नरेन, तू ना कामामध्ये तिला नको आणत जाऊ यार. हो अरे यार, वो अकेली खड़ी है यार, अकेली लड़की है. ती पेनड्राईव्ह दे, पेनड्राईव्ह दे. चल अरे मी येतो ना तुझ्यासोबत. चल उतर खाली. ए काय, कामावर लक्ष द्या. आर उस्ती मस्ती चालू असते. काम आहेत आपल्याला, जाऊ नको कुठे, थांब. हा रघु, मी येतो. काळजी नको करू, काम होऊन जाईल. ओके चल येतो. थँक्यू सर. अरे का चिडलायस? सांगशील का काय झाले ते? काय टेन्शन घेतोय? हा बा आला. हे बघ आलाय तो. आता तरी सांगशील काय राग येतो रे तुला? आता झाला उशीर, त्यात काय एवढं? सोड ना यार. हे बघ, तर प्रोड्युसर भेटले. हा आणि मीटिंग चांगली. अरे वा, पण 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 ते फक्त 75% इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. हा बाकीचे 25% जरा आपल्यालाच शोधावे लागतील. पण कसं आहे, आपण अजून एक प्रोड्युसर शोधला तर वेळ जाईल, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होईल. सो आय थिंक आपणच जर थोडे थोडे पैसे उभे केलेत आणि पैसे जुळवलेत तर आपला वेळ वाचेल. पण थोडे थोडे म्हणजे किती? 20-25 लाख तू लगेन घे ना. ए पळे, वेडा झालाय का? अरे तर चड्डी घ्यायला पैसे नाहीयेत. होईल, बी पॉझिटिव्ह, होईल, करू आपण काहीतरी. पण गाईज एक रिक्वेस्ट आहे, खूप मुश्किलीने आपल्याला एक प्रोड्युसर मिळालाय, आता हार नका मानू प्लीज. हो यार. ए गे, प्रेमात मिळालेले 3 लाख मी तुला पैसे देईन. 136 रुपये. हा हा, परतही मागणार नाही. पण त्यासाठी तुला तुझं काम झाल्यानंतर कॉलेज संपल्या संपल्या इथे येऊन काम करावं लागेल. जमलं ते बघ. हा चालेल ना. ठीक आहे, चॉकलेट फ्लेवर मध्ये डॉटेड येऊन ये. हा हा यस. आणि हे गायब केलेलं क्रेडिट कार्ड, 1 लाख लिमिट आहे. हा तुझ्या बापाला कळाल तर? ए तेव्हाचं तेव्हा बघू. हा करायचं ठरलं ना मग परिणामांना घाबरायचं नाही. हे पोरग येड्याच काढते तुम्हाला आणि तुम्ही पण निघताय. 5 लाख रुपये म्हणजे खेळ आहे का? साऱ्या आयुष्यभराची कमाई देऊन टाकणार तुम्ही त्याला? त्याच्यापेक्षा ना त्याला एखादा चांगला धंदा टाकून द्या ना. हे बघ, हे जे कमवलं ना त्याच आहे. उद्या त्याने म्हणायला नको माझ्यासाठी, माझ्या बापाने काही केलंच नाही. रघु
चेक लिहिलाय घेऊन जा. असे हे हक्काचे 5 लाख रुपये. 5 लाख 9 लाख झाले. 9 लाख. अरे क्या बात है. चला. अरे भाई क्या लाया. हो यार कितने पैसे की जरूरत है. वैसे तो 30-40 लाख का जरूरत है. क्या नहीं हम सब मिलके जमा कर रहे हैं ना. आपसे जितना बन पाता है आप दे दीजिए. जैसे ही फिल्म रिलीज हो जाएगी ना हम आपको वापस कर देंगे. पापा के साथ बात की. जिन्होंने मुझसे पूछे बगैर मुझे इंजीनियरिंग में ढकेल दिया. अपने अरमानों का बोझ मुझसे उठवाना चाहते हैं. आपको लगता है कि मैं अपने ख्वाबों का जिक्र तक उनके सामने कर सकता हूँ. सही है. तुम्हारे पापा ने कई दुश्वारियों का सामना क्योंकि उनके पास डिग्री नहीं थी. उन्होंने अपनी मेहनत और लगन से अपना सपना साकार किया और यह हक तुम्हें भी बनता है. तुम भी अपनी मेहनत और लगन से अपना सपना साकार कर सकते हो. अब मुझसे जितना बनेगा उतना मैं जरूर करूँगा. लेकिन याद रहे कहीं रास्ता भटक न जाए. नहीं लव यू अंकल. तो ये प्यार से मिले 10 लाख रुपए. क्या बात है शाबाश. 10 लाख. लेकिन भाई मुझ पे बहुत बड़ा कर्जा है. अरे तो मुझे वापस करना होगा. टेंशन नको घेऊ रे. फिल्म हिट है यार तो टेंशन मत ले. 19 लाख झाले. 25 पाहिजे होते ना. 25. 19 लाख. सर काढा ना तुम्ही. 6 लाख आणले असतील ना. अरे आणले असतील रे. सॉर्टेड आहे सगळं. अभी ये क्या कर रहा है. अरे काय रुपये. नाही यांनी दिलेत 38 रुपये ते तरी घेऊयात. अरे हा काय. ऐक ना 13 रुपये दे. अरे यार हे नेहमीच आहे. 13 रुपये कशाला. जाताना बसचं भाडं. हे घे आणि चहावाल्याला दे. चहा तरी सांग. अरे चहा नाही माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. काय. अच्छा आणले आणले मस्त काहीतरी पैसे आणले. अरे मत काय करतोय. कॉम्प्लिमेंटरी आणले. अच्छा अच्छा. रघुला त्याच्या घरच्यांनी म्हणे 5 लाख रुपये दिले पिक्चर बनवायला. हो आणि त्याने घेतले पण. हो आई मागितले मागितले दिले ही. मग काय. पैसा पाण्यात गेल्यावर कळेल त्याच्या वडिलांना. आणि हे फालतू उद्योग बंद करून कान धंद्याला लागा. काय रे काय समजलं. काय वडा लसूण तर काय. खा खा सगळ्यांनी. घे 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 इतक्या कमी वेळेत इतका पैसा उभा केला. 50% पुढे सर पण तुम्ही बनत आहात. वा थँक्यू सर. खर तर मी तुम्हाला सांगणार होतो की प्रोजेक्ट डिले करावा. प्रोजेक्ट डिले म्हणजे आता तसं काही वाटत नाही. माझे काही फंड्स मागच्या प्रोजेक्ट मध्ये अजूनही अडकले आहेत. त्यांना रिलीज होण्यासाठी जरा वेळ लागेल. 1-2 महिने. अरे पण तुमचे फंड तुमच्याकडे आहेच ना. पण सर. सर पण काम थांबले नाही पाहिजे. काम सुरू करा. माझे फंड रिलीज झाले का तुमचे फंड रिलीज करू. मी गॅरंटी घेतो. तुम्ही फक्त काम चालू करा. ओके सर. हे बघा मी तुम्हाला स्वतः बोलवून इनी सेट केलं होतं. तर मी तुम्हाला जॉईन नाही करणार का. नाही बरोबर आहे सर. आम्ही तसंच करू. हो सर. थँक्यू 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 सर. हा रघु मी तुला बोललो होतो ना. हा तुझ्या लास्ट फिल्मला असिस्ट केलं होतं. आणि अजूनही 2-4 प्रोजेक्ट केलेत बरोबर. आणि आता इंडिपेंडेंट प्रोजेक्ट करायचं बघतोय. आणि ही त्याची इंथ्युजियास्टिक क्रिएटिव्ह टीम. नमस्ते. हॅलो रघु मी तुला म्हटलं ना माझे एक ओळखीचे डिरेक्टर आहेत. हेच ते डिरेक्टर अविनाश इनामदार. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. मी यांच्यावर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आणि तुम्ही ठेवा. आता ह्यांना तुमच्या हवाली मी करतो. सर सरांचं काही काम पाहायला मिळालं तर. हो मी बघितले ना त्यांची सगळी कामं. छान करतात ते. आणि म्हणूनच मी त्यांना इथे घेऊन आलोय. चल किती. दादा 3 चहा. अरे आम्ही आताच चहा प्यायलो. अरे माझ्याकडून ट्रीट आहे. अरे याच्याकडून चहा. अरे आपला बॅनर रजिस्टर झालाय. सेलिब्रेशन नको का. काय सांगतो. अरे वा ये. अरे पण रघु कुठे. रघु बँक चं काम करायला गेलाय. येतोय. अरे यार वो DOPO डायरेक्टर को उनकी साइनिंग अमाउंट देनी पडेगी ना. तू एक काम कर. जे आपले चेक्स आहेत ना ते डिपॉझिट कर. हां मी रघुला सांगतो तो करून टाकेल.
डीओपीचं ठीक आहे रे, पण डिरेक्टर बद्दल आपण शोर आहोत का? माझं रघुशी बोलणं झालंय, तो तर डीओपी बद्दल शोर आहे आणि डीओपी डिरेक्टर बद्दल. अरे रघु डिरेक्टर बद्दल शोर आहे का? हा, ते तर मला पण नाही माहिती. अरे रघुचा कॉल आहे, बघ काय म्हणतोय. हा हॅलो, बोल. ओके ओके, चालेल चालेल, ओके बाय. काय रे? अरे आपलं बँक अकाउंट ओपन झालंय. चीयर्स, डबल सेलिब्रेशन. ए, पैसे दे चहाचे. मी वॉलेट नाही आणलं. वॉलेट बिलेट नाही आता, चहाचे तूच पैसे द्यायचे. तुझी स्टारकास्ट इक्विपमेंट सेट पासून स्टुडिओ म्युझिक डबिंग एडिटिंग, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर प्री टू पोस्ट ची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी. थँक्यू सर, थँक्स अ लॉट सर. मी तुम्हाला जी अमाऊंट मेल केलेली आहे ती मला सँक्शन करा, म्हणजे सगळी कामं सगळी चाक फिरायला लागतील. सर ऍक्च्युली आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, ते आमच्याशी अजून जोडलेले नाही आहेत, त्यामुळे मी हे कारण लोकांना सांगू शकत नाही. नाही सर, ते समजू शकतो आम्ही, पण आम्हाला आता जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जोडतो आणि तुम्हाला देतो पैसे. हो सर, जस्ट टू स्टार्ट ऑफ. ठीक आहे, थँक्स अ लॉट. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. यस यस. अगं मी आहे ना इथे, माझ्याशी बोल ना. थांब. अगं हे पान होत नाही वाचायचं. अगं मी भार्गवी. अगं मी आहे. अगं तू तुमच्या दोघांचा काय प्लॅन आहे? काहीच नाही. नाही नाही, आहे आहे आहे. अरे मी सांगतो तुला, सांगतो तुम्ही दोघे येणार का? हा, म्हणजे कसं आहे की आम्ही चौघे चाललोय. चौघे नाही, म्हणजे तुम्ही दोघ आणि रोहित. आणि अरे रोहित नाही बे. ए का, मी का नाही? मी पण आहे ना, मी पण येणार. अरे आम्ही चौघे चाललोय. चौघे चाललाय, मग मी काय पाप केलंय? तुझं पाप हे की तू भोळायस, अक्षरशः भोळायस. अरे आम्ही चौघे म्हणजे आम्ही दोघ. अरे आणि आमच्या पर्सनल गर्लफ्रेंड्स. हा कळलं का? कपल्स नाईट. या नो स्टॅग एंट्री. कळलं का? जर तुझ्याकडे कोणी फिमेल पार्टनर असेल तर. हा हा ठीक आहे ना. कुठल्या क्लबला चाललाय? पीएमडी क्लब. ए किती महाग आहे तो क्लब. पॉइंट आहे, रोज कुठे जाणार होत आपण? अरे पण त्याचा ते एंट्री चार्ज आणि तुमचा बाकीचा सगळा खर्च. अबे एक क्लब नाईट से आपने फिल्म का कुछ पैसा कम नहीं होने वाला है. वैसे भी अपने बाप का पैसा है. कोणाकडून घेतलेला नाहीये. अरे परवापासून प्री प्रोडक्शनला लागणारच आहोत ना, त्या अगोदर थोडं एन्जॉय करू. अरे पण रघु तू तरी काही बोल. ए रघुला यामध्ये नको आणू, तुला नाही विचारलं त्याबद्दल सॉरी, पण यायचं असेल तर पार्टनरला घेऊन ये. ठीक आहे ना, मला नाही यायचं, तुम्ही जा, मी चाललोय घरी. अरे ओके गाईज, मला पण जरा लेट होईल, सो नाही जमणार. यू गाईज एन्जॉय. ओके बाय. चल बाय बाय बाय. काय आता तरी सांगणारेस का कुठे जातोय? बोल ना काय. चल सांगतो, रस्त्यात सांगतो.
फिल्म साठी प्रार्थना करत होतास? नाही, थँक यू म्हणालो. थँक यू का? थँक यू यासाठी कारण त्यांनी मला एक अंडरस्टँडिंग लाईफ पार्टनर दिली. चुकीच्या मंदिरात आलास मग. म्हणजे? इकडे नाही, दुसरीकडे जावं लागेल. कुठे? 103 B जनार्दन अपार्टमेंट, संजीवनी बाग. हे बघ, हा तुझा ऍड्रेस आहे. काय ना, या मंदिरात जे मागशील ते मिळेलही कदाचित. पण रघु, माझ्या बाबांशी बोलणं सोपं काम नाहीये. तू सांग कधी बोलू? लवकरात लवकर. मी काकांना बाबांशी बोलताना ऐकलंय रे, त्यांना माझं लग्न कुठल्या तरी NRI बरोबर करून द्यायचं. बाबांनी जर शब्द दिला ना तर मी काही नाही करू शकणार. आणि बाबांनी आतापर्यंत ज्यांना ज्यांना शब्द दिला ना त्यांनी तो पाळलाय. हे बघ, माझे प्रयत्न चालू आहेत. होईल सगळं ठीक. कमा कमा. नमस्कार सर. नमस्कार. मी तोच विचार करतो तू कधी येणार. अच्छा. माझे बँक अकाउंट सील झालेले आहे, कारण माझ्या लास्ट प्रोजेक्टच्या दुसऱ्या पार्टीने 50% दिले होते. तर त्यांचे काही केसेस चालू आहे. नाही म्हणजे आता काय, म्हणजे पुढे कसं करायचं सर? आम्ही काम सुरू केलंय तुमच्याशिवाय सर. मी कुठे पाठ वळवतोय? माझी पुढच्या हप्त्यात जर केस क्लोज झाली मी तुमचा चेक रिलीज करतो. नक्की होईल ना सर. ऑफिशियल गोष्ट आहे, 2-3 दिवस लागतात. तुम्हाला आठवड्याभरात सांगतो. तुम्ही निवांत राहा, काम चालू राहू द्या. ठीक आहे सर. तर तू फिल्म बनवणार आहेस? येस सर, फीचर फिल्म. याचा अगोदर कधी फिल्म बनवली? हो सर, मी इंडिपेंडेंट शॉर्ट फिल्म्स केले आणि बऱ्याच ठिकाणी असिस्ट केले सर. तुझी फिल्म हिट होणार आहे का? हो, म्हणजे आमचा प्रयत्न तर तोच असेल. प्रयत्न म्हणजे गॅरंटी आहे का? बरं ते सोड, तुझं शिक्षण काय? सर मी फिल्म मेकिंग मध्ये. म्हणजे हे जर जमलं नाही तर दुसरी कोणती नोकरी करायची आहे? पण काका, पण त्याला जर का फिल्म मेकिंग मध्येच इंटरेस्ट असेल तर त्याने दुसरी नोकरी का करायची? इन्कम सोर्स साठी. शेवटी पैसा हा गरजेचा, नाही का? अगदीच. आता हा माझा मुलगा, याला पण फिल्म बघायला आवडतात. हा काय तेच शिकायला गेला नाही, MBA केलं, आता बँकर आहे. राजन, अरे फिल्म मेकिंग हा कलेचा विषय आहे, त्याच्यात वाद नाही. आणि ही कला सगळ्यांना जमत नाही आणि सगळ्यांना झेपत पण नाही. संसाराला पैसे लागतात आणि या फिल्मवाल्यांचा काही भरोसा नाही. आज तुपाशी तर उद्या उपाशी. रघु चांगला शिकलेला आहे आणि तू स्वतःची पॅशन परस्यू करतोय, तर त्यात वाद काय? आणि हा, अरे त्याच्या आई वडिलांनी त्याचा फिक्स इन्कमचा विचार केला नाही तर तू का करतोस? मग या बदली मी तो NRI मुलगा सुचवला तर तो काय वाईट होता? मुलगा फॉरेनला असतो, स्वतःचं घर होतं, चांगला इन्कम होता आणि तो. राजन, तो हो पुढे, मी बघतो. सतीश, जा बाबांना. हो हो. तर हा रघु. हा सर. मला माझ्या मुलीच्या लग्नाची काळजीच नाही. आणि दुसरी गोष्ट, मला माझ्या मुलीच्या चॉईसवर भरोसा आहे. हे, डोंट गेट एक्साइटेड. रघु, तू स्वतःला वेळ दे. 1 वर्ष नाही, 2 वर्ष घे आणि स्वतः काही बन आणि स्वतःला सिद्ध कर. आणि मग मी हिला तुझ्याकडे सोपवीन. पण लक्षात ठेव, या 2 वर्षात तुम्ही एकमेकांना भेटायचं नाही. बाबा हो काय, त्याला त्याच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि हा, तुला पण स्वतःच्या कामावर लक्ष द्यायला पाहिजे. नाही पण. नाही भार्गवी, बरोबर बोलतात ते. आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी सांगताय. बोला सर. चला येतो.
रघु थांब भार्गवी अगं त्याला जरा सोडून तर ये हो आणि हा जास्त उशीर लावू नकोस नाही हे काय बाहेरच ना मी बरं ये सर हे दोघं कोण आहेत स्टार सॉफ्ट टुमारो सगळी प्रोफेशनल मॉडेल्स आहेत सर पण आपलं स्टारकास्ट बद्दल बोलणं झालं होतं ना सर रघु अरे पण बजेट आहे का यांना ऍक्टिंग वगैरे येते ना ऑडिशन घेऊ हे ते ऑडिशनच वगैरे नंतर बघा आधी लोकेशन फायनल करा मला ह्यांच्याबरोबर दुसऱ्या शूटला जायचंय नाही तर तुला जावं लागेल गाईज हा काही दिवसांसाठी मी बाहेर चाललोय ओके सो इथली कामं जरा ओरकून घ्या लवकरात लवकर तुम्ही दोघं काही जरा सिरियसली वागारे थोडं प्लीज अरे पण कुठे चाललायस तू गोव्याला गोव्याला तू आणि भार्गवी जाणार आहे का मी एकटाच चाललोय लोकेशन हंटिंग साठी अरे पण तो हम दोनों क्यों ना आए हा कारण तुम्ही तर तुमच्या सोना बाबू स्वीटी यांच्याशिवाय राहू शकाल एक्झॅक्टली एक सुद्धा फोन कॉल नाही ओके बाते काम काम दादा हा हा नो बाते ओनली काम तसं पॉसिबल आहे का हे काय बंद केलं हे पण फुल ऑन मस्ती या गोवा झालं चालू यांचं हॅलो हॅलो रघु हा सर बोला कधीपासून कॉल करतोय नाही सर ते मी आता अविनाश सरांनाच फोन लावत होतो त्यांचा फोनच लागत नाहीये तुमचा काय कॉन्टॅक्ट झालाय का लागणार पण नाही काय सर असं का बोलतोय तुला बातमी नाही कळाली रघु कसली बातमी अरे त्या अविनाशचं ऑफिस सील झालंय डिरेक्टर अविनाश अनेक लोकांकडून पैसे घेऊन मला काहीच माहित तुमच्या घरचे काय म्हणाले घरपे की केस कोण आहे पता आणि घरी न सांगितलेलंच बरं आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत मी उद्या बँकमध्ये चेक करून कळवतो पण मग ज्यांना रोल दिला आहे त्यांचं सायनिंग ते मी पर्सनली केलंय अरे पण उद्याच्या शूटचं काय डायरेक्शन कोण करेगा दादा रघु हा मी नाही सर डिरेक्शन येस म्हणजे त्यावेळेस पण आपण आधी बरोबर कामं केली आहेत ना माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर सर ऑफकोर्स आणि तुला पूर्ण स्क्रिप्टही लक्षात आहे आणि तू जेव्हा जेव्हा नरेट केले मी तुझ्यासोबत होतो आय मीन यू आर द बेस्ट हो प्रत्येक ऍक्टरला तू नरेशन दिलंयस दे आर कम्फर्टेबल विथ यू आय थिंक इट्स अ टाइम फॉर यू टू डिरेक्ट मुलगा चांगला आहे काय ते तुम्ही एनआरआयच्या मागे लागलात अरे वेड्या रोल कॅमेरा क्लॅप इन ऍक्शन
फॉरेनला असली तरी इथे परत कधीच येणार नाही. जर आली तरी पर्यटनासाठी, तेही काही वर्षातून एकदाच. म्हणजे माझ्यासाठी ती गिफ्ट वगैरे आणणार? काही मोठा विचार नाही करू शकत का? हा, म्हणजे ती माझ्या मुलांसाठी गिफ्ट, कपडे, चॉकलेट आणणार हो ना? आपण जिथे राहतो ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे? विक्रम काकांच्या नावावर. विक्रम काकांचा वारसदार कोण? भार्गवी. ती जर नसली तर ती प्रॉपर्टी कोणाला मिळणार? कळलं 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 कळलं. तिने जर इथे लग्न केलं तर प्रॉपर्टीवर हक्क सांगायला केव्हाही येऊ शकते. ती जर नाही आली तर तिची मुलं येतील. कट कट कट. क्या कर रहा है यार? मेकअप. हरियप हरियप. हे काय पॅचेस दिसत आहेत? कसं दिसतंय ते? लक्ष कुठे? हरियप. गाईज नमस्कार. अरे नमस्कार, काय चाललंय? नमस्कार. हॅलो. नमस्ते. कोण बसा ना. कोण बोलतोय? स्पॉट सांगितलं तो व्यवस्थित चेहरा ना. काय मग कसं चाललं? कधी आला? अरे मी त्याला सांगितलं तिकडून जा तू. तू बिझी होतास तेव्हा. अच्छा अच्छा. बाकी एकदम मजेत, मस्त मस्त. अच्छा ठीक आहे, ओके. रघु, अरे त्यांचा फोन आलाय. कोण सर? अरे हॅलो प्रोड्युसर. हा अरे पुल्ले असं सांग ना. ती जागा सरांचा फोन इनकम्प्लीट दिसते. हा नमस्कार सर. एक मिनिट, एक मिनिट. तू घेऊ. हा सर बोला. चला गाईज ब्रेक. हा आता चालूच आहे सर सीन. हो आता काय करायचं? काय नाही. काही नाही म्हणजे सर, आम्ही सगळ्यांनी स्वतःचे पैसे टाकले सर त्या प्रोजेक्टमध्ये, आणि ते पण फक्त तुमच्या शब्दावर. पण रघु मी काय करू? ती केस इतकी मोठी झाली का मी काहीच करू शकत. सर ज्या अकाउंटमध्ये आपले रिकव्हरीचे पैसे होते तेच सील झाले. ते आपल्याला कोणती बँक पैसे देणार नाही. पण आता आम्ही आम्ही काय सर? एक तुमच्या ओळखीत काही दुसरे फायनान्सर्स वगैरे असतील तर? कसले फायनान्सर आले? कुठल्याही बँक आपल्याला लोन देणार नाही. आता आम्ही काय करायचंय सर? सॉरी रघु मी काहीच करू शकत नाही. मी तुला हात जोडून विनंती करतो, तू जा. नमस्कार. काम फत्ते. आता तो मराठी परत नजर पडणार नाही. बरोबर आहे तुमचं, नाही येणार परत. कशी बनवशील फिल्म? सांगा ना, सांगा ना माझ्या रघुला काय झालं. कुणीतरी सांगा ना मला. नर्स सांगा ना. अहो काय झालं त्याला सांगा ना. असं काय करता तुम्ही? किती लागलाय? कुठे लागलाय? डॉक्टर डॉक्टर नाव. ही इज आउट ऑफ डेंजर. शुद्धीवर आल्यानंतर त्याला लगेचच्या लगेच जनरल वॉर्डला शिफ्ट करण्यात येईल. अजिबात काळजी करू नका. Oh, my God.
म्हणजे कसं झालं हे सगळं? अगं नक्की आम्हाला सुद्धा माहित नाही की काय झालंय. हे बघा, काळजीचं काही कारण नाही. डोक्याला मार लागलेला आहे, पायाला फ्रॅक्चर पण आहे आणि 2-3 महिने तरी रिकव्हरीला लागतील. आपल्याशी जरा बोलायचंय, आपण बाहेर या. सूरज चल. बॉस वो पैसे हो गया. हाँ बॉस, थैंक यू. ए अरे काय करतोय? दोघ कुठे आहेत? सोड ना यार, तू आराम कर. सांग ना कुठे गेलेत. अरे तुला माहितीच ना ते त्याच्या त्या सोना बेबी बरोबर. तू आराम कर, ठीक आहे? बाकीचे काम आपण नंतर करूयात. ओके ही पण नकोय मला. का? आता काय प्रॉब्लेम आहे? आपण फिल्म नाही बनवू शकत का? कम ऑन गाईज. ठीक आहे, मान्य आहे की आपला प्रोड्युसर आपल्या तोंडावर वळाला, एक्सेप्टेड. ओके, आपली स्क्रिप्ट पण दुसऱ्याने त्याच्या नावावर रजिस्टर केली. आपण नवीन स्क्रिप्ट लिहू शकतो, सगळं नव्याने करू शकतो. अरे हे बघ, ग्रुप फंडिंग्स करू शकतो आपण. आपण एखादा नवीन प्रोड्युसर शोधू शकतो. हा आपण, अरे खूप सारे सोर्सेस आहेत यार, कम ऑन. अरे रघु कसले सोर्सेस? मला घरच्यांना सपोर्ट करण्यासाठी पार्ट टाइम जॉब करावा लागतोय आणि सूरजच्या बाबांना जेव्हा आपल्या फिल्मचं कळालंय, अरे ह्याला दुकानावर बसवलंय रे. आणि तुला सांगू का, ह्यांना काही पडलेलं वगैरे नाही रे, कॉलेजला वगैरे जात नाहीत हे. लोकांकडून उधारी घेतात आणि आपल्या गर्लफ्रेंड्सला फिरवतात. ए हॅलो, काय? ए खरं बोलतोय मी. आणि लोकांकडून उधारी घेतात आणि त्यांचे कॉल सॉर्ट करायला मोबाईल स्विच ऑफ ठेवतात. अरे हे काही सोर्सेस नाही उरलेत. ओके ओके ओके, काम डाऊन काम डाऊन रोहित. अरे यार मेरे अंकल को अब मैं क्या बोलूंगा, तू बता क्या बोलूंगा मैं. अरे बोलना की लोकांकडून उधारी घेऊन तू तुझ्या गर्लफ्रेंड वर ओढवतोस. अबे ये सब सुनने के लिए ना नहीं आया हूं मैं, समझे? अरे नरेन, अरे गाइस मला पण लेट होतोय, मी निघतो. सूरज आता यार मी तरी थांबून काय करू. चल काळजी घे रोहित. अरे बस बस बसून बोलूया. तू इथे कसा? अरे तुझ्या सोबत इतकं सर्व झालं आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. ती सोड, तू तर लंडन. अरे आज सकाळीच आलो.
तुझ्या घरी जाऊन तुला सरप्राईज देणार होतो, पण तुझ्या घरी गेल्यावर समजलं की तुझ्यासोबत काय काय झालं, मग आलो इथेच मन मोकळं करायला. हे तुला आठवतंय का रे आपला हाच अड्डा होता? इन्स्पिरेशनल अड्डा, म्हणूनच इथे आलो. हे चल जाऊया. कुठे? खूप दिवसापासून धाब्यावरच खाल्लंच नाही, आज तिथेच जाऊया. अरे चल. ठीक आहे. एक्सक्यूज मी सर, तुम्ही बोलवलं? रोहित, तुला सॅलरी तर बरोबर मिळते ना? हो यस सर. काय झालं? म्हणजे पूर्ण मिळते ना सॅलरी? असं कोणी त्यातनं मधून काही काढून तर घेत नाही ना? पूर्ण मिळते सर. म्हणजे असं का विचारताय? रोहित, जर सॅलरी पूर्ण मिळते तर मग काम अर्धवट का? आय एम सो सॉरी सर, माझ्या बाबांची तब्येत खूप खराब होती आणि माझं कॉलेजचं प्रोजेक्ट सुद्धा. मी रिक्विजेशन लेटर दिलं होतं सर तुम्हाला आणि तुम्हीच तर साईन केलं होतं. अच्छा, मग आज डबल शिफ्ट करा, रिक्विजेशन फॉर्मवर साईन मी करतो. पण सर मी. अरे जमत नसेल तर का नोकरी करायची? मी इंटरव्ह्यू घेताना पहिलेच बोललेलो, फिल्मी बॅकग्राऊंड आहे ना, तर तेच करा, हे झेपणार नाही. आता मी आपल्या क्लायंट्सना असं सांगू शकतो का की बाबांची तब्येत खराब झालेली आणि कॉलेजचं प्रोजेक्ट आल्यामुळे आमची कंपनी तुम्हाला वेळेत डिलिव्हरी देऊ शकत नाही? हा, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी सर. तुझे आधीचं पैसे देण्याचं नाव नाही हा, आणि आता अजून पैसे पाहिजेत तुला? नाही पण भाई, याआधी मी सगळे पैसे वेळेवर दिलेत तुमचे. भाई मला माहीत असतं ती अशी आहे, तर मी खरंच मी एवढा जीव टाकलाच नसता. चुकीचं बोललास तू. तू जीव कमी पैसा जास्त टाकलास माझ्याकडनं उधार घेऊन. तू मला एक सांग, मी आता तुला का नाही उचलायचं? फोन आहे का तुझ्याकडे? आहे. दाखव ना. कुठला आहे? अरे लेटेस्ट आहे, ठेवून गे रे भाई. अरे फोन तुझा लागत नाही, लागला तर तू फोन उचलत नाही. का बरं देऊ मी? कसा आलास? बाईक ने. दाखव चावी. दाखव दाखव. पण भाई. दाखव ना चावी. भाई मी काय म्हणतो, विश्वास नाही का मैत्रीवर? मैत्री म्हणून विश्वास केला तर धंदा खराब होतो, आणि धंदा म्हणून विश्वास नाही केला तर मैत्री खराब होते. मला धंदा खराब करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, कळलं? भाई मित्र होत ना आपण. मैत्रीचा झासा शेवटच्या वेळी, आता परत चालणार नाही. झासा नाही ना भाई, खरी मैत्री ना आपली, खरी मैत्री. हो ना, म्हणून फक्त पैशांची गरज पडली की तुला माझी आठवण येते ना. नाही दे रे याला. वेळेत परत कर, नाहीतर सरळ उचलीन. सरळ उचलीन. दे रे. दे रे. भाई भाई थँक्यू. मी पैसे देईन परत वेळेवर, मागायची पण गरज. थँक्यू व्हेरी मच. हा माझाच मुलगा आहे ना? काहीतरी काय, तुमचा मुलगा तुमच्या समोर आहे ना? हाच आहे. म्हणजे? हा माझाच मुलगा आहे. एनर्जी कुठे दिसते त्याच्यात? असं काय करता, दमला असेल बिचारा. हो ना रे थोडासा. अरे सकाळी तो कुशाल आला होता, तुला मीटिंगला जायचंय. कसली मीटिंग? सकाळी आला होता ना तो पोरगा, एक प्रोड्युसर तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. जा तयार हो. जा 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 ना. जा जा. ओके आलोच. खुश आहे सर? हा माझा मित्र रघुवीर. हॅलो सर.
रघुवीर मराठे? येस सर. तू याच्याबद्दल बोललेला मला? हो सर, हाच तो. सर, आपल्यामध्ये जे काय बोलणं झालंय ते याला मी सांगितलंय. रघुवीर, रघु बोललं तर चालेल ना? शुअर सर, चालेल ना. रघु, तुला माहित नाही पण मी तुझा फॅन आहे. फॅन म्हणजे? मला काही समजलं नाही सर. मला वाटतं तू लास्ट इयरला होता आणि कॉलेजचा जीएस पण. येस सर, येस सर. स्त्री सशक्तीकरणावर काय उत्तम बोललास तू. थँक्यू सर, थँक्यू. आणि आता बघ, यू आर मेकिंग फिल्म्स. एनिवे, खुशालवर माझा डोळे बंद करून विश्वास आहे आणि खुशालचा तुझ्यावर. तर मग? नाही सॉरी टू इंटरप्ट, पण सर मला म्हणायचं आहे की अधिक तुम्ही माझं काम तर बघा, काय करतो, कसं करतो, आणि जर ते पटलं तरच विश्वास ठेवा सर माझ्यावर. सर, मी तुमचा शब्द पाळायला तयार आहे, पण तो शब्द जर कागदोपत्री असला तर बरं होईल. म्हणजे मला तुमचा इन्सल्ट वगैरे नाही करायचा आहे, पण ॲक्च्युली सर याच्या आधी काही चुका केल्या आहेत सर. आय एम शुअर कुशलने तुम्हाला सांगितलं असेल सगळं. आय एम सॉरी सर, त्या चुका मला रिपीट नाही करायच्या आहे सर. आय होप यू अंडरस्टँड सर. आय एम इम्प्रेस. ओके, डन. थँक्यू सर, करूया काम नक्कीच. करूया. थँक्यू. ओके, वेल डन. चला सर. ओके ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर. मॅम, सुरेखाला भेटायचं होतं. आपण कोण? मी तिचा मित्र आहे. अच्छा, जिचा बर्थडे तीच का? हो हो, तीच. पण ती तिच्या फ्रेंड्स बरोबर गेलीये बर्थडे सेलिब्रेट करायला. हो का? हो. जिथे गेली तिथला ऍड्रेस मिळेल मला? हो, एक मिनिट हा, हे घ्या. ओके, थँक्यू. वेलकम. हॅपी बर्थडे डिअर सुरेखा. वा, सो क्यूट. वा वा यार. ओ युनो जानो, मैं खूब खुश है यार. सीरियसली, सकाळ पासून मूवी, शॉपिंग एंड माय फेवरेट कैंडल लाइट डिनर. ओ माय गॉड यार, सो क्यूट यार. आणि आता हे, वाव, तुला कसं माहिती मला हे सगळं आवडतं? इट्स अमेझिंग. वाव, पण हे मी नाही आणलंय. मग कोणी आणलंय? मी आणलंय. कोण आहे हा? तू? नाही म्हणजे जो तू आज आहेस ना तो मी होतो, आणि जो मी आज आहे तो तू होशील. कोण आहे हा? नाही कळलं तुला? मला माहिती होतं नाही कळणार तुला. नाही कळणार तुला, मी सांगतो. सांग ना त्याला मी कोण. सुरेखा, मी विचार. सांग ना त्याला कोण आहे मी. ए, ओरडू नको एवढा. सांग त्याला कोण आहे मी. हॅपी बर्थडे. काय ग, मी काय विचारतोय, कोण होता हा? अरे आशिष, तुम्ही एकटेच होता म्हणून म्हणलं छान. अरे धन्यवाद. अरे बस ना. वय वय. एक विचारू साहेब. हा बोल ना. तुम्हालाही तुमचं काम आवडतं का? अरे असं काय विचारतोय? म्हणजे तसं नाही, मला माझं हे काम आवडत नाही तरी बी मी करतो या. तसं तुम्हाला तुमचं काम आवडतं की नाही? खरं सांगायचं तर नाही. मग कशाला करताय साहेब? रात्र झाली, शांत झोपा आणि सकाळी उठून निवांत विचार करा आणि तेच करा. एवढं सोपं नसतं रे. ठीक आहे, माझं जाऊ देत. तुला कशाची आवड आहे? तुला काय आवडतं? मला बघा साहेब,
कुण्या गावाच आलं पाखरू, कुण्या गावाच आलं पाखरू, बसलंय डौलात ग खुदू खुदू हसतय गालात. काही लक्षात येत आहे का साहेब? अरे गाणं काय म्हणतोय, ही तर लावणी आहे ना. हा लावणी साहेब, मला तमाशात गायचं आहे, म्हणजे तिथला लय मोठा नट व्हायचं आहे, म्हणजे मी वतुबी. अरे तू तमाशातला नट होतास? म्हणजे काय साहेब. अरे बेड्या मग का सोडलंस? आता काय सांगावं साहेब, गावाकडं बहिणीशी कोणी बी लग्नाला तयार व्हाईना, समाजानं बहिष्कृत केलं, गाव सोडलं, इथं आलो, आता बहिणीचं लग्न बी ठरलंय, ते झालं की पुन्हा तमाशात काम करायचं ठरवलं आहे. मस्त तू सगळा प्लॅन करून ठेवलायस वय. पण तुम्ही तुमच्या रिटायर व्हायची वाट का बघताय साहेब? म्हणजे तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे आहेत म्हणून विचारतोय. हे तुमचं काम नाही, तुमची ओढ कुठंतरी दुसरीकडं आहे, ते तुम्ही करा. अरे साहेब चाय थंड झाला. हा अरे हो घेतो मी. बरं साहेब निघू मी. हा चल. कुण्या गावाच आलं पाखरू, हो कुण्या गावाच आलं पाखरू. हॅलो हाँ जी, हाँ आ जाऊंगा. ओके. मी तुम्हाला इथे एका खास कारणासाठी बोलवलं. तुमचा मुलगा कॉलेज बंक मारतो, कॉलेजमध्ये यायच्या आधीच पळून जातो, बरोबर ना नरेन? त्याच्या असाइनमेंट कधीच पूर्ण नसतात, विचारा त्याला. त्यामुळेच तुम्हाला इथे बोलायला लागलं. पापा प्रोफेसर सर कल से ये अटेंड करेगा. अरे यार काय झालं? डिझेल संपलं. अरे डिझेल भरायची पण अक्कल नाहीये का तुझ्या? अरे तनिष्का. अरे यार तनिष्का हे बघ ऐक ना, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. अरे माझ्याकडे पैसे नाहीयेत यार. हे बघ मी तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय पण तू माझं ऐकतच नाहीयेस. अरे जब देखो तब मुझे शॉपिंग जाना है, मुझे ये खरीदना है, मुझे वो खरीदना है, मुझे लंच के लिए जाना है, मुझे डिनर के लिए जाना है. तेरा बाप क्या तेरे को घर से भूखा भेजता है क्या? और जो भी कुछ मंगाता हूँ ना वो पूरा खाती भी नहीं, और तेरे झूठे खाने के बिल भर भर के ना मैं कर्जे तक डूब गया हूँ. तेरे को पता भी है कितने लोग मेरे पीछे पड़े हुए कर्जे के लिए कुत्ते की तरह. और जब भी मैं मेरे दिल की बात कहने जाता हूँ ना तो तू बोलती है अरे यार ये सब बोल के ना मेरा मूड मत खराब करो. अरे मेरी माँ, मैं तेरे से अगर मेरे दिल की बात नहीं करूंगा तो किससे करूंगा? और मैं जब भी कुछ कहने जाता हूँ ना तो तू बोलती है अरे नहीं यार ये सब तुम. अरे तुम मुझे ये बताओ मैं मोटी लग रही हूँ क्या? मैं कैसी लग रही हूँ? तेरे प्यार में ना मेरी जिंदगी झंड बन गई है, उसका क्या? देख इस वक्त मैं बहुत तकलीफ में हूँ और मैं चाहता हूँ कि तू मेरा साथ दे. और पर तू है ना, मुझे तुम्हारा कुछ नहीं सुनना है. रिक्शा कसा आहेस? मी मजेत, तू कशी आहेस? किती दिवस झाले रघु?
सहा महिने. मग कधी पूर्ण करणार आहेस फिल्म? कधी सिद्ध करणार आहेस स्वतःला? बाबांनी वेळ दिली आहे, लक्षात आहे ना? हो माहिती आहे त्यांनी वेळ दिली आहे, पण त्यांनी वचन पण दिलंय. रघु, मला तुला गमवायचं नाहीये रे, तुला कळत कसं नाहीये? भार्गवी, मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण मी काय करतोय आता? तेच तर करतोय ना. तू एक दिवस जरी उशीर केलास ना, तरी मग बाबा ऐकणार नाही. तू दिलेल्या वेळेत स्वतःला नाही सिद्ध केलंस तर बाबा ज्या मुलाशी सांगतील त्या मुलाशी मी आता आपली भेट थेट अगं ऐक, तू तो मांडव आपल्या लग्नाचा असेल की माझा? भार्गवी, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो सर. नाईस वॉच सर, एकदमच मस्त डिझाईन आहे. थँक्स. 1,500-2,000 असेल काय? 1,500-2,000? $250. ओ, माय वाईफ ब्रॉट इट फॉर मी फ्रॉम US. हा, मी तेच म्हणाले सर, इथली डिझाईन वाटतच नाही, ती ते बाहेरचंच वाटतंय, मस्त आहे. मी काय म्हणतो, मी पण मस्त असं वॉच ऑर्डर करणार. दिवाळीचा बोनस मिळाला ना की लगेच करतो. काय बोनस? कंपनी काम करायचा पगार देते, समजलं ना? आणि चांगल्या कामाचा बोनस म्हणजे हे जे काही फुकटचं गिळत आहे ना, कंपनीचे उपकार समजा. बोनस पाहिजे, फुकटचं गिळत आहे नुसतं. डॉक्टर नरेन मिश्रा, कसा आहे तो? ही हॅज अ मायनर फ्रॅक्चर बट व्हेरी सिरियस हेड इंजुरी. ओके मॅम, इट्स अ रिक्वेस्ट. आय नो हिम पर्सनली, ही इज अ रिअली स्ट्रॉंग हेडेड पर्सन अँड आय डोंट थिंक दिस इज अ सुसाईड. इट इज अन ॲक्सिडेंट. आर यू शुअर इट इज अन ॲक्सिडेंट? 110% शुअर. येस मॅम. ओके मॅम, आपण थोड्या वेळासाठी पोलीस पोस्टपोन करू शकतो का प्लीज? घाबरण्यासारखं काही नाहीये, याच्यामध्ये MLC इज अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर, ती आम्हाला करावीच लागते. तुम्ही कॉपरेट करा पोलिसांशी, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. माहित नाही का मला?
फोन है? रघु केव्हाचा फोन करतोय तुला? मी इथे हॉस्पिटल मध्ये नरेन मरतोय, तू कुठे आहेस? मी बोलतोय, मी त्याला उचललं. भाई अरे अगोदर तर माझ्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यानंतर मग दुसऱ्या लोकांकडनं उधारी आणि आता ते सोड. तू मला सांग नरेनला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं? मी येतो तिथे. सूरजला घेऊन? सॉरी जमणार नाही. भाई तू थांब तिथे, मी येतो. ओके किती मेसेज उधारीचे हे बाजून एक येऊ दे त्याला. मी जेवढे पैसे घेतले तेवढा आकडा काढा आणि जाऊ दे याला. याच्यावर तुझं सिग्नेचर आहे, तू काय याचे पैसे भरतोयस? का देतोय? मैत्रीसाठी. मित्र आहे तो माझा. मित्र आहे ना? तुझा पण मित्र आहे ना तो? माहिती नाही का मला? याला विचार ना, मित्र आहे का माझा? पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मी धंद्यामध्ये मैत्री आणली, तर धंदा तर सोड, याने मैत्रीच खराब करून टाकली. अरे जेव्हापासून तुझा साथ सोडलाय ना भरकटलाय हा. अरे कित्येकदा म्हणालो की जर फेडू शकत नाही तर कर्ज नको घेऊ, जर फेडू शकत नाही तर कर्ज नको घेऊ, पण नाही दुसऱ्यांकडनं पैसे उचलतोय. अरे जर खरंच पैसे नव्हते तर मला सांगितलं असतास, दिले नसते का मी? पण हा लपतोय काय, पळतोय काय, फोन उचलत नाही, मी काय समजायचं? हा तू मला विचारतोयस की मी याला का उचललं? मी काय विचार केला? ह्याला पकडायला काही पोरं आली होती माझ्याकडे, ह्याच्याकडनं पैसे वसुली करवण्यासाठी माझ्याकडे आले होते सुपारी घेऊन. याला वाचवण्यासाठी मी इकडे आणलंय, त्याला पळायला लागला तर बांधून ठेवलं. काय चुकीचं केलं मी? आता जोपर्यंत सांगत नाही ना कोणी कुठे पैसे दिलेत घेऊन ठेवलेले आहेत मी, तोपर्यंत त्याला सोडणार नाही मी. त्याच्या घरी बोलणं झालेलं आहे, दोन पोरं पण ठेवली आहेत दुकानावर आणि घरी पण सेफ्टीसाठी. पण रघु तू मला चांगलंच ओळखला, आपली इतक्या वर्षांची मैत्री आहे इतकी. सॉरी यार, तू मला चांगलंच ओळखलास, चांगलंच. ए भाई सॉरी ना यार. ए भाई चले. सॉरी सॉरी, माफ कर या मित्राला. असं परत करायचं नाही कळलं. ये भाई सोडव रे, सोडव ना. मी याचं सगळं कर्ज माफ केलं आणि बाहेरचे जितके जेवढे पैसे आहेत ते मीच भरणार. थँक्यू भाई. नरेनला याची गरज आहे. थँक्यू. आता याच्यासोबत राहायचं? हो. नाही राहिलंस ना तर जा, नरेनला याची गरज आहे. चल रघु, एक हिशोब बाकी आहे. कसला हिशोब? काय तुझा? तुझा? माझा? तुझ्या पिक्चरचा को प्रोड्युसर बनायला मला काय करावं लागेल ते मला सांग. एक मिनिट, तू माझी फिल्म को प्रोड्यूस करतोय म्हणजे काय? हे बघ, मी ना या वसुलीच्या कामांना फारता बोर झाला, आता को प्रोड्युसर. पण माझी एक अट आहे. हां बोल. बघ, पिक्चर मध्ये मला हिलनचा रोल द्यायचा आणि अर्ध्या तासाचा आमरस. जा 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 जा, चाललो आता बांधतो का काय? चल चल.
भाई तुमच्या या मित्राचा आधी ऍक्सिडेंट झाला होता का? तुला कसं माहिती? कारण मी आधी जिथे काम करत होतो ना तिथे बोल. चला रे उचलून आणा सगळ्यांना. थोड ना यार सूरज. सूरज काय मी त्याच्यासाठी मारकड आणलाय. बुच मारू का तुझे? काय त्रास देतो रे त्याला? कुठे त्रास दिला, मी हसवतोय त्याला थोडस. भाई कैसा लग रहा है? ठीक हूं भाई. ओके ना? तो भाई अभी आपल्या फिल्मची स्टोरी लिहून कंप्लीट झालेली आहे. अरे वा, तर तू लवकरात लवकर बरा हो. लवकरच काम सुरू करायचं आपल्याला. भाई अगर स्क्रिप्ट अगर पूरी हुई तो सीन अगर लिख दिया तो मुझे मैं वो ब्रेकडाउन करने बैठता हूँ. वैसे भी इधर टाइम पास के लिए कुछ नहीं मेरे पास. अरे रेडी रेडी है? कमान कमान रोल कैमरा शॉट वन टेक वन एक्शन. अरे बघ मला तिला सांगायचंय पण कसं सांगू ते तू सांग ना. अरे एकदम सोपं आहे हे बघ. हा असं जायचं. हा आणि गुडघ्यावर बसायचं पहिले. हा बस बघ. शॉट वन टेक टू. अरे मला तिला सांगायचंय पण कसं सांगू तू सांग ना. अरे सोपं आहे हे बघ असं डायरेक्ट जायचं. हा गुडघ्यावर बसायचं. हा बसलो गुडघ्यावर बसलं मग म्हणायचं हे बघ अनुजा माझं तुझ्यावर फार प्रेम. हे बघ अनुजा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बस सिम्पल. पहिले जाऊन तर बघ काय म्हणते ती. ती ती नाही बोलली तर हे बघ ते गेल्याशिवाय कळणार नाही. पहिले जाऊन बघ. हा ते पण आहे. बरं मी नंबरचा सीन करायचा. हा आलो ना थांब ना. हा तर याच्यामध्ये काय तो हिरो येतो तुम्हाला सांगतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम. अगे अगे मी स्पॉट बॉय का? स्पॉट बॉय जा एक कप चहा घेऊन जा. अरे हे काय मी काय स्पॉट बॉय का? माझ्या हातात का देते? स्पॉट बॉयस ना तू. जा बरं जा एक कप चहा घेऊन चहा घेऊन जा. आता गप दे एक तुझ्या. ए रघुवाला गप काय चाललंय? अरे ही काय एवढा ऍटिट्यूड दाखवते? वेळ किती झाला? सनडाऊन होतोय. ओके ओके ओके. अरे अरे फरे फरे राऊंड ऑली पाहिजे मला लवकर. कमान ए स्पॉट दादा. ठीक आहे सूरज राऊंड ट्रॉली हे लाव. राऊंड ट्रॉली लाव. काय लावायचं ते लाव. Come on guys, all the best. Hey,
आई लव यू. थोड़ा फील आने दो, फील आने दो. विल यू मैरी मी? ओह माय गॉड, एक्साइटमेंट एक्साइटमेंट. लव यू. करेंट सुपर ब्यूटीफुल. गुड शॉट, क्या बात है, गुड शॉट. नाउ इट्स अ रैप. गणपति बप्पा मोरिया. क्या बात है, चलो सुपर. सर आधीच खूप उशीर झालाय सर. रिलीजिंगला जास्त घाई करू नका, प्रॉपर मार्केटिंग आणि प्रमोशन होऊ द्या. सर प्रमोशन तर चालूच आहे ना सर, आम्ही सोशल मीडियावरती पण चालू आहे सर प्रमोशन. सोशल मीडियावर ऑलरेडी खूप प्रमोशन करतोय सर. सर आपल्या फिल्म बद्दल लोकांना माहिती पोहोचतीये सर. आपण पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फिल्म रिलीज करू शकतो. पण मोठ्या 3 फिल्म रिलीज होत आहेत सर. आपल्या फिल्मला काही फरक नाही पडणार सर. कारण सांगतो सर, आपली फिल्म आणि त्यांची फिल्म दोघांचे ऑडियन्स वेगळे आहेत सर. सो आपल्या फिल्मला काही फरक नाही पडणार सर. एक्झॅक्टली. सर्व मान्य आहे पण डिस्ट्रीब्युटर ऐकायला तयार नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना काय बघायला पाहिजे हेच मुळात माहीत नाही. यातले 25-30% प्रेक्षक हे नवीन कलाकृती बघायला मान्य करतात, पण बाकीचे त्यांच्या मोठ्या हिरोला बघायला येतात. जर त्यांच्या हिरोचा चित्रपट रिलीज होणार असेल तर आपल्या चित्रपटाला प्रेक्षक मिळणार कसा? सर ते ठीक आहे, पण आता काय करायचं? काय नाही, या सर्व बिग बजेट फिल्म्स रिलीज व्हायची वाट बघायची. सर प्लीज ऐका सर, माझं तोपर्यंत खूप उशीर होऊन जाईल. काही पर्याय नाही रघु. सर आपण 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 आहोत ना सर आता इथे. ते मान्य सर काही सोल्युशन नाही, पण आपण यासाठीच बसलोय ना इथे. आपण सगळे मिळून यावर काही ना काही सोल्युशन काढू ना सर. काहीतरी पर्याय निघेल सर. सर प्लीज ऐका सर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये सर. प्लीज सर. ठीक आहे, बघतो काहीतरी काहीतरी पर्याय काढू. सर तुम्हीच म्हणाला होता ना की थोडा वेळ घे, 2 वर्षाचा वेळ घे, काहीतरी बन असं पण सांगितलं होतं. सो आता मी बनलो. सो आता तुम्ही भार्गवी सोपवा मला. तुम्ही शब्द दिला, तुम्ही वचन म्हणजे तेच शब्द दिला होता ना तुम्ही. सर आता माझी फिल्म पण रेडी आहे. सो आता माझ्यात काहीच कमी नाही आहे. अरे यार तू डिस्ट्रॅक्ट मत करना यार. क्या म्हणजे डिस्ट्रॅक्ट झालेल्या माणसाला आम्ही डिस्ट्रॅक्ट करतोय? वा एक मिनिट, तू विचार केलायस ना काय बोलायचंय ते. अरे मग आता काय तेच करत होतो मी मध्ये मध्ये बोलतो. तेरे को लगता है क्या तू हम सबको भार्गवी का बाप समझ के बोल सकेगा? हां ए तुम्ही ते सगळं सोडा. तू आता एक काम कर, तू सरळ जा आणि त्याच्या बाबांना भेट. हा 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 असंच करतो. ए पण त्याचे बाबा असतील का घरी? सकाळपासून मी 4 वेळा फोन केलं, ते फोन उचलतच नाही, फोन रिसीव्हच करत नाही. तुझा गेल्या 4 तासापासून दर 4 मिनिटांनी हेच सांगतो की 4 वेळा फोन केला उचलत नाही, 4 वेळा फोन केला उचलत नाही, 4 वेळा फोन केला उचलत नाही. एक मिनिट तू थंड घे. तू यांचं काही ऐकू नकोस. तू एक काम कर, तू आता निक आणि सरळ तिच्या घरी जा. यहाँ पे टाइमपास मत करते भटजा. जा ना बाबा जा, तू सरळ तिच्या घरी जा, बाबांना भेट. जा जा लवकर जा लवकर जा. ओके तू ते हा लग्नाचा मंडप. हो भार्गवीचं लग्न आहे. पण हो म्हणाली. हो तू दाखव तू दाखव. सर माझी फिल्म कंप्लीट झाली आहे. मी कुठं नाही म्हटलं, पण माझं वचन पूर्ण केलंय. अगदी बरोबर, पण मी कुठं नाही म्हणतो. अहो तुम्ही पण तुमचं वचन पूर्ण करा सर. आता मी कुठं नाही म्हणतोय. माझं काय होईल पुढे? तुझं काय होईल? मागे काय बघताय? ते होणार तुझं काय होईल, पण आता इथे माझी वाट लागली आहे रे.
ए अरे गाडवांनो, अरे जरा मोठा तरी लिहत जा रे, तिथं दिसत नाही ना, डोकं खराब करून सोडलंय. अरे जरा मोठा, या इकडे, या इकडे, या या या. ठीक आहे, नवरदेवाचे कपडे ट्राय करतोस का? खरं यांचा कॉस्ट्यूम आणि मेकअप. नक्की काय चाललंय? काय तेच चाललंय ज्याच्यासाठी तू आलायस. हा लग्न आहे. अरे चेहरा पाडू नको, आपलं लग्न आहे. आमचं बघ हे काय, मी अख्खी तयार होऊन बसले आणि तूच इकडे टाइमपास करतोयस. नमस्कार. अमोरे बँजो भाई, नमस्कार. नमस्कार 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 भाई. लेट का? सरप्राईज. सतीश राजन, काय ते काय झालं? रघुचा ज्या रोड वरती ऍक्सिडेंट झालं तिकडे या दोघांनी पश्चाताप म्हणून स्वतःच ऍक्सिडेंट करून घेतलं. आणि विशेष म्हणजे असं की हे सगळं काही माझ्याच निगराणीमध्ये झालं. तर मी असा विचार केला की लग्नाच्या वेळी काय आशीर्वाद द्यायचा आणि यांना मोकळं करायचं. काय बरोबर ना? चला आता लवकर करत आहे शुभमंगल सावधान, म्हणजे काकांना यांना आशीर्वाद देऊन गावी जायला मिळेल. गावी जाणार ना? हा गावी जाणार. अच्छा यांचं सोडा, यांची तर आता सुटका झाली, पण तुम्ही दोघे आता कसे एक दुसऱ्यांना म्हणजे जुळून आलात? अरे लास्ट काय, तर मग आता ह्याच्यानंतर ते लग्नानंतर ते काय असतं? ते लवी डवी हनीमून. हनीमून तर आता मी काय म्हणतो, आता हनीमूनला मग कुठे जाणार? थिएटर मध्ये. थिएटर मध्ये आपली फिल्म जिथे रिलीज होईल तिथे. मला एक प्रश्न पडलाय, थिएटर कसं आपली सगळी पोरं हाऊसफुल करणार? मग अशा कचाकच भरलेल्या थिएटर मध्ये हनीमून.